तर लालबागच्या राजाच्या चरणी उद्धव ठाकरे. गणपती बाप्पाचा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. मी सर्वांना गणपती उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि कधीही महाराष्ट्र देशावरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस हीच मागणी मी गणपती राहते. तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ देऊ नको हे साकडं आपण गणरायाच्या चरणी घातल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या चरणी संपूर्ण ठाकरे परिवार नतमस्तक झालाय. लालबागच्या राजाची विधिवत पूजा सुद्धा ठाकरे कुटुंबियांकडनं करण्यात येते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी महाराष्ट्रभरातून लोटलेली असते आणि आज उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह लालबागच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणालेत की महाराष्ट्रावरचं संकट येऊ देऊ नकोस, कोणतंही संकट महाराष्ट्रावर येऊ नको असं साकडं आपण गणरायाला घातल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. गणपती बाप्पाचा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. मी सर्वांना गणपती उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि कधीही महाराष्ट्र देशावरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस हीच मागणी मी गणपती राहते. तर बाप्पाच्या चरणी नेमकं काय मागितलं असा सवाल जेव्हा माध्यमकर्मींनी उद्धव ठाकरेंना केला तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं की महाराष्ट्रावर कुठलंही विघ्न आणू नकोस एवढं